वर्धा येथे सरोज मंगल कार्यालयामध्ये अमर काळे यांच्या प्रचाराकरिता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. जाहीर सभेसाठी मुख्य अतिथी म्हणून सुषमा अंधारे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला राज्यसभेच्या फौजिया खान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला काँग्रेस कमिटीच्या चारुलता टोकस, माजी आमदार अमर काळे, अतुल वांदिले, जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यासह असंख्य पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिप दाखवून सांगितले की त्यावेळी फडणवीस यांनी म्हटले होते की आमच्या पक्षात अजितदादा यांना कोणत्याच प्रकारचा प्रवेश राहणार नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. हा जो शिवसेना होता आणि याच्यापुढे जे जे प्रश्न असतो, जे कुठले असतो, अजितचे असो तर कुठल्या पक्षाचे असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच. त्याच्यानंतर अजून देवेंद्र फडणवीस काय म्हणजे ऐका जायगा अजित पवार आज त्यांच्या पक्षामध्ये गेले व त्यांचा सिंचन घोटाळा वॉशिंग पावडर निर्माणी धुऊन टाकला अशा असंख्य व्हिडिओ क्लिप व्हिडिओ स्क्रीनवर दाखविण्यात आल्या आणि जनतेचे लक्ष वेधून दिले. माजी आमदार अमर काळे यांनी म्हटले की खासदार रामदास तडस यांनी तर 10 वर्षात एकही काम केलं का सांगा. वर्धेतला 10 वर्ष झाले, उड्डाण पूल अजून सुद्धा बनला नाही, त्याला ग्रहण लागले आहे. त्या पुलाला पैलवान रामदास तडस या नावाने घोषित करा. वर्तमान खासदार यांनी फक्त शौचालयाचे उद्घाटन केले, त्याच्या व्यतिरिक्त काहीच केले नाही, असे कोसळ वक्तव्य अमर काळे यांनी केले. ज्या वेळेला मोदी किंवा अमित शहानी त्यांच्याकडे वटाळून पाहिलं ते डोक्यात जागेवर बसून गेले. तुमच्या हातासोबत सुद्धा तडस साहेबांनी विश्वासघात केलाय आणि एक काम फक्त दाखवा या 10 वर्षात, या 10 वर्षाचं एक काम दाखवा की लोक आठवण केले की हो आमच्या खासदार साहेबांनी 10 वर्षाचं एक काम केलं, आमच्या वर्धे करता इतकं महत्वाचं काम ते लोक लक्षात. एक काम सुद्धा या 10 वर्षामध्ये दिसणार नाही. आणि जेव्हा जेव्हा पूर्ण वेळ बघा भजन चौकाचा तेव्हा माझी विनंती आहे शासनाला महाराष्ट्र केसरी राम रामजी तडस पूल म्हणून त्याची घोषणा करावी, त्याच्या नावानं करून द्यायला म्हणतो. 10 वर्षापासून त्या मंगळ पूल वारे व त्यानंतर सुषमा अंधारे
यांनी जे लोक पक्ष सोडून गेले त्या प्रत्येक मंत्र्यांचा पूर्ण चिठ्ठा पठ्ठा उघडा करून बोलताना सांगितले की संविधान जर वाचवायचं असेल तर 2024 निवडणुकीमध्ये मोदी सरकारला हद्दपार करण्याची गरज आहे. अब की बार मोदी हद्दपार असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे. लोकशाहीनं जेवढं उदर राहिलं गेलं तसेच तेवढं मुंबईकर आणि अभिजित कारंत्याने किरीट सोमय्याला जबरदस्त किती लोकांना आरोप केले. मोदीची गॅरंटी काय आहे, कुणासाठी मोदीची गॅरंटी आहे. आरोप केला होता नारायण राणे, काय आरोप केला होता, 2011 मध्ये 300 कोटी रुपयाची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा.